नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण लिंबू सरबत बनवण्यासाठी जे सिरप लागतं ते बनवतोय. तर साधारणपणे लिंबू सरबत बनवतो आपण आयत्या वेळेस लिंबू पिळून त्यात साखर घालून ते बनवतो. ती प्रोसेस स्मूथ करण्यासाठी आपण एका बरणीमध्ये हे लिंबू सरबतचं सिरप बनवून ठेवू शकतो. 2 ते 3 महिने ते आरामशीर टिकतं. तर इथे पॅनमध्ये मी 2 कप साखर घेतली आहे, त्यामध्ये 1 कप पाणी घेते. गॅस चालू करायचा आहे, साखर पूर्ण विरघळली पाहिजे. तर बऱ्याचदा मला असे मेसेज येतात की लोकांना रेसिपीज यूट्यूबवर सर्च करायला अवघड पडतं किंवा सबस्क्राईब कसं करणं त्यांना कळत नाही. तर ते सगळं टाळण्यासाठी, तुमच्या सोयीसाठी आम्ही एक व्हॉट्सअपचा ब्रॉडकास्ट ग्रुप तयार केला आहे. तर याचा नंबर मी इथे डिस्प्ले करते किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळेल. तर तो ग्रुप जॉईन करण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर तुमच्या नावासकट त्या नंबरवर मेसेज करा, म्हणजे तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करता येईल. तो ग्रुप मी मॉनिटर करते. हा ग्रुप आमच्याकडे जे असिस्टंट आहेत ते मॅनेज करतात. हा बेसिकली ब्रॉडकास्ट ग्रुप आहे, पब्लिक ग्रुप नाही आहे. त्यामुळे त्या ग्रुपचा हा रूल आहे की जनरल मेसेजेस शक्यतो शेअर नाही करायचे. कारण त्याचा एक तर मेन पर्पज आहे पब्लिक ग्रुप न करण्यामागे की तुमचे जे सगळ्यांचे नंबर येत असतात ते सगळ्यांना एकमेकांना व्हिजिबल होणे आणि त्याचा कोणी गैरफायदा घेऊ नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हालाही सोयीचं पडावं की ज्या मी रोज नवनवीन रेसिपीज अपलोड करत असते किंवा ज्या सीझनल रेसिपीज असतात त्यांच्या तुम्हाला रेडिली लिंक्स अवेलेबल होतील. जनरली या रेसिपीजच्या लिंक फॉरवर्ड करण्यासाठी तुम्हाला आम्ही हा व्हॉट्सअप ब्रॉडकास्ट ग्रुपची फॅसिलिटी किंवा सुविधा उपलब्ध करून देतो आहे. तर लिंक पाठवल्यामुळे काय होईल की तुम्हाला यूट्यूबला जाऊन या रेसिपी सर्च करण्याची गरज नाही. या ग्रुपला तुम्ही जॉईन झाला की तुम्हाला हँडी ही सगळी लिस्ट मिळेल सगळ्या रेसिपीजची. तिथे तुम्ही क्लिक केलं की इन्स्टंट तुम्हाला ती रेसिपी मिळेल. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील, काही सजेशन असतील, तर तुम्ही इथे यूट्यूब व्हिडिओच्या खालीच ते पोस्ट करू शकता. तो ब्रॉडकास्ट ग्रुप मी मॅनेज नाही करत आहे. तर तुम्ही कृपा करून गैरसमज नका करून घेऊ. तुमचे जे काही असतील प्रश्न ते तुम्ही यूट्यूब चॅनलवर नक्की शेअर करा, मी त्याची उत्तरं द्यायचा नक्की प्रयत्न करेन. पण तुम्ही जर रेसिपीचे फोटो काढत असाल तर तुम्ही त्या रेसिपीचा फोटो काढला की त्या फोटोवरच तुमचं नाव टेक्स्ट करा आणि तो टेक्स्ट तो फोटो तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपवर फॉरवर्ड करू शकता. म्हणजे मग आम्ही ते फेसबुकवर फोटो शेअर करू शकतो. या ठिकाणी साखर व्यवस्थित विरघळली आहे पाण्याबरोबर. आता आणखी 5 ते 6 मिनिट मध्यम आचेवर हे उकळवून घ्यायचं आहे. एक तारीपाक बेसिकली आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आणखी 5 मिनिट मध्यम आचेवर हा पाक मी व्यवस्थित शिजवून घेतला आहे. आता आपण याची कन्सिस्टन्सी चेक करूयात. कन्सिस्टन्सी चेक करताना पळीमध्ये आधी थोडासा पाक घ्यायचा काढून आणि 30 ते 40 सेकंद जाऊ द्यायचं. थोडासा तो रूम टेम्परेचरला आला की मग असं 2 बोटांमध्ये घ्यायचा. तुम्ही बघू शकता व्यवस्थित एकतारी पाक झाला आहे हा. आता मी गॅस बंद करते. यामध्ये 1/2 चमचा आपण वेलची पूड घालतो. वेलची पूड नाही घातली तरी काही हरकत नाही, पण फ्लेवर खूप छान येतो. आणि हा पाक पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आपल्याला. या ठिकाणी हे शुगर सिरप व्यवस्थित थंड झालं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं थिक झालं आहे थंड झाल्यावर. आणि त्याचबरोबर साखरेचे खडे नाही झालेले, ती खूप महत्त्वाची स्टेप आहे. आता इथे माझ्याकडे 1 कप लिंबाचा रस आहे. तर मी काय केलं, इथे 12 लिंबू घेतलेत. साधारण 1 कप लिंबाच्या रसासाठी 12 लिंबू लागतात. 12 लिंबू चिरून, स्वच्छ धुवून चिरून त्यातला ज्यूस काढून घेतला, ज्यूस एक्स्ट्रॅक्ट करून घेतला. आता हा लिंबाचा रस घालूयात. हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं. या ठिकाणी हे लिंबाचं रस आणि शुगर सिरप छान असं व्यवस्थित एकजीव झालं, मिक्स झालं, रंग पण सुरेख आला. आता एक स्वच्छ काचेची बरणी घ्यायची, या पद्धतीची स्टरलाइज करून घ्यायची. स्टरलाइज करण्यासाठी तुम्ही स्वच्छ ती धुवून घ्या आणि उन्हामध्ये ठेवायची 1/2 तासभर कडकडीत सुकेपर्यंत. आणि हा लिंबाचा रस यामध्ये भरायचा.
सिरप या ठिकाणी मी काचेच्या बरणीत काढून ठेवला आहे. रंग किती अप्रतिम दिसत आहे बघू शकता. आता आपण सरबत कसं बनवायचं ते पाहूयात. तर इथे ग्लासमध्ये मी आईस क्यूब्स घातलेत खाली, दोन तीन, खूप नाही. त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं, फक्त चिमूटभर, खूप मीठ घालायची गरज नाही आहे. आणि हे एक साधारण मोठा चमचाभर सिरप लागतं किंवा 3 चमचे सिरप घालायचं. यामध्ये सोडा घालून पण तुम्ही पिऊ शकता. मॉकटेलसाठी पण हे सिरप परफेक्ट आहे. आता थंडगार पाणी. आणि मस्त ढवळून घ्यायचं. मस्त परफेक्ट चव आहे लिंबू सरबतची. वेलचीची पुढची चव त्याच्यात खूप छान लागते आणि थोडंसं मीठ त्याची चव एनहान्स करतं. मस्त लिंबू सरबत इथे तयार आहे. सिरपचा रंग खूप छान आला आहे. ते पाण्यामध्ये घातलं की लिंबू सरबतचा रंगही खूप छान येतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सिरप तुम्ही हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. 1-3 महिने हे सिरप व्यवस्थित टिकतं, त्याला काही होत नाही. आणि तुमच्याकडे जर अचानक कोणी पाहुणे आले, गेस्ट आले, तर पटकन त्यातले 2 चमचे सिरप काढायचं, पाणी टाकायचं, लिंबू सरबत तयार. तुम्हाला जर माझा हे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही प्लीज हा व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, प्रश्न असतील, सजेशन्स असतील, तर ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. तुम्ही माझं हे यूट्यूबवरचं मधुराज रेसिपी मराठी हे चॅनल सबस्क्राईब करू शकता. त्यामुळे मी या रोज नवनवीन रेसिपीज पोस्ट करत असते, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलीच माझी रेसिपी मिस नाही करणार. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीवरून. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.